हा निर्णय घेतलेला आहे. मी प्रचार समितीतून त्यागपत्र दिल्यानंतर प्रचार करण्याचा विषय संपलेला आहे. मतदारसंघामध्ये मी बाकीचे माझे जेवढे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, मी सगळ्यांना निवेदन करणार आहे की काँग्रेस पक्षाचा मजबूतीनी काम कार्य करा, कारण आमचे नेते राहुल गांधीजी या देशाला वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, देशाच्या संविधान वाचवण्यासाठी देशामध्ये लढा देत आहेत. त्यांना मजबूत करण्यासाठी सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी काम करावा. नाही, ती पण माझी बहीण आहे, त्याच्या विरोध माझा नाही आहे. मी पूर्वीच सांगितलं की कुठलाही उमेदवाराचा विरोध माझा नाही आहे. माझा विषय असा आहे, माझा खंत असा आहे, आणि जे समाजाची खंत आहे ती माझी खंत आहे. मी समाजाच्या प्रतिनिधीत मी वारंवार सांगतो की मी पक्षामध्ये समाजाच्या प्रतिनिधीत करतोय. ज्या समाजाला समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे, संतप निर्माण झालेला आहे, आणि तो समाज मला प्रश्न विचारतोय, माझ्याकडे समाजाला उत्तर देण्यासाठी शब्द नाही आहे. मी समाजाला काय उत्तर द्यावं हा विषय आज समोर निर्माण झालेला आहे. म्हणून मी हा कंपेन कमिटी आणि स्टार कंपेन कमिटी आणि प्रचार समिती महाराष्ट्रामधून त्यागपत्र देण्याचा निर्णय म्हणून केलेला. मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही. सध्या आहेतच काँग्रेस पक्षामध्ये. राहुल गांधीजी आमचे नेते आहेत, सोनिया गांधीजी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आमच्या रक्तामध्ये आहे, याच्याशिवाय काही नाही आहे. राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केलं होतं, महाराष्ट्राच्या नेत्यांनी तयार केला होता. एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि काही बिचौली तयार झालेले आहेत पक्षामध्ये. म्हणून पक्षाच्या जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचा कर्तव्य आहे. आता इशारों में बात नहीं की जाती, बात स्पष्ट की जाती है. काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते श्री नानाभाऊ पटोले या राज्यामध्ये पक्षाला बरकट करण्यासाठी रात दिवस फिरत आहेत, काम करत आहेत, त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला मजबूत करत आहे. ते शोधा, मी पण शोधतोय तो कोण नेता आहे, असा कोण बिचौलिया आहे तो महाराष्ट्रामध्ये, जो पक्षाला बाकीच्या पक्षाशी हात मिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय, अशा कोण नेता आहे महाराष्ट्राचा, त्याचा मी पण शोध करतोय. तुम्ही पण शोध करा, तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा. महाराष्ट्राचा नेता आहे. तुम्ही तुमचा प्रश्न करेक्ट करा. पक्षाच्या नेतृत्वावर मी कुठलाही प्रकारचा भाष्य केलेला नाही. पक्षाच्या नेतृत्व आमचे नेते राहुल गांधीजी आहेत, आमचे नेते सोनिया गांधीजी आहेत. आम्ही गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास होता आहे, राहणार आहे, त्याच्याशी कुठलीही तडजोड होणार नाही. नंबर एक, जे काही लोक खालच्या पातळीवर पक्षा चुकीचा निर्णय करण्यामध्ये नेत्यांना प्रेरित करत असतात, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात, अशा नेत्यांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे पक्षाच्या हितासाठी, जेणेकरून आज किंवा उद्या येणाऱ्या कालामध्ये पक्ष कमजोर होणार नाही ह्याची काळजी घेण्यासाठी मी एवढा बोल्ड डिसिजन घेतलेला आहे.
आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही, पर्याय वगैरेचा काय प्रश्नच ह्याच्यामध्ये निर्माण होत नाहीये, कुठलाही हे नाहीये. पूरी महाराष्ट्र काँग्रेस पार्टी के हमारे सभी नेता, सभी नेताओं ने मुझे ही कहा था और मुंबई कांग्रेस ने भी मेरा ही नाम सूचित किया था अखिल भारतीय कांग्रेस कमेटी को, जो मुझे जानकारी दी गई है. तो